कोळसा प्रदूषणावरती उपाययोजना शोधणं आणि त्या अंमलात आणणं हे आजही अनेकांना अशक्य वाटतं. पण मुरबाडच्या एका व्यक्तीनं यावरती उत्तम पर्याय शोधलाय. लाकडी भुसा आणि इतर टाकाऊ पदार्थ वापरून इंधनाचा पर्याय उपलब्ध केलाय. बघूयात त्यांच्या जिद्दीची ही चांगली बातमी. गेल्या अनेक वर्ष पर्यावरणाचं होणारं नुकसान थांबवून त्यावरती परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण ज्या घटकांमुळे हे प्रदूषण किंवा पर्यावरणाचं नुकसान होत आहे त्या उद्योजकांकडून खबरदारी घेतली जात नाही असं चित्र बहुतांश वेळा पाहायला मिळतं. आणि त्यातही कोळशामुळे होणारं प्रदूषण हा तर अत्यंत जटिल प्रश्न आवासून आपल्यासमोर गेली अनेक वर्ष उभा आहे. कोळसा जाळल्यामुळे उत्सर्जित होणारे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे पदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत. पण मुरबाडच्या असोसे गावच्या उद्योजकाने कोळशाच्या प्रदूषणावर पर्याय म्हणून एक पर्यावरणपूरक विटा तयार करण्याचा व्यवसाय निवडलाय आणि निसर्गाची हानी न करता स्वतःचीही आर्थिक प्रगती साधली आहे. टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ बनवून व्यवसाय यशस्वी करणारे हे आहेत मुरबाडचे मिनेश भावार्थे. मिनेश यांनी लाकडी भुसा आणि शेतीतल्या टाकाऊ पदार्थांपासून पर्यावरण स्नेही इंधन विटा तयार केल्या आणि कोळशाऐवजी या विटा इंधन म्हणून वापरल्या जात आहेत, ज्यातून मिनेश यांना वर्षाकाठी 2 कोटींचं उत्पन्न मिळत आहे. हे जे आहे ते बायोमास ब्रिकेट त्याला म्हटलं जात आहे आणि ते टाकाऊपासून बनलं जाते, म्हणजे ॲग्रो वेस्ट आणि इतर लाकडी भुसा, त्याच्यानंतर बघ्यास अशा प्रकारचा जो पण टाकाऊ पदार्थ असतो शेतीतून त्याच्यापासून आपण हे बायोमास ब्रिकेट बनवतो, याला व्हाईट कॉल पण म्हटलं जात आहे. याच्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी आधी सर्वे केला का कोणती मशीन बेस्ट आहेत, पण गुजरातच्या जी मशीन होती त्यांचा हे चांगला आला, रिझल्ट चांगला आला, त्याच्यामुळं मग आम्ही गुजरातला गेलो आणि गुजरातवरून हे मशीन खरेदी केलं आम्ही मशीन. कारखान्यांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये हरित ऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याच्या धोरणाशी सुसंगत असा हा मिनेश यांचा नाविन्यपूर्ण स्टार्टअप उद्योग आहे. मुरबाडमधील असोसे गावात हा व्यवसाय त्यांनी 3 वर्षांपूर्वी सुरू केला. औद्योगिक विभागात बॉयलरसाठी इंधन म्हणून लागणाऱ्या कोळशाला यांचं उत्पादन उत्तम पर्याय ठरलंय. वाहतूक खर्च पण पकडला जातो आणि आपण कच्चा माल सगळा एकच ठिकाणी भेटत नाही, त्याच्यामुळे आपण तो बऱ्याच ठिकाणावरून आणतो. साधारणतः त्याची कॉस्टिंग 5.5 रुपयापर्यंत आपल्याला पडते, हे साधारणतः 8 रुपयापर्यंत विकलं जाते. याच्यामध्ये आपण जे कच्चा माल जमा करतो त्याच्यासाठी साधारणतः 8-10 लोक लागतात आणि त्याच्यानंतर मशीनवर 5-7 लोक लागतात, असं करून 15-16 लोक आपण इथे रोजगार देऊ शकलो आतापर्यंत. या उद्योगातून मिनेश यांना चांगला आर्थिक नफा होतोय आणि या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मिती पण केली आहे. याच्या आधी मी 2-3 जणांच्याकडे गेलो का बाबा आपल्याला फंडिंग मिळेल का ह्या संदर्भात, पण त्यांच्याकडनं जरी मला असमर्थता दिसली त्याच्यानंतर मग मी शोधायला लागलो का मला कोणत्या स्कीममधून किंवा कशा पद्धतीतून हा व्यवसाय तयार करता येईल. मी बऱ्याच गोष्टी शोधल्यानंतर मला एक गोष्ट समजली की PMEGP एक स्कीम आहे का जी गव्हर्नमेंटची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः त्यावेळात 25 लाख रुपये भेटत होते. मग मी ते 25 लाख रुपये घेऊन त्याच्या माध्यमातून हे काम सुरू केलं. 25 लाखातून मला साधारणतः 35% सबसिडी पण भेटली, मला 8 लाख रुपये त्याच्यातून मला सबसिडी पण भेटली. हा उद्योग उभारताना मिनेश यांना काही अडचणी आल्या, पण सरकारी योजना, मित्रमंडळी, नातेवाईक आणि जिद्द या जोरावर त्यांनी हा व्यवसाय उभारला आणि यशस्वी करून दाखवला. बऱ्याच मित्रांच्याकडनं, नातेवाईकांनी मला ह्या कामात फार मोठी मदत केली आणि साधारणतः 50 लाखापर्यंत हा प्रोजेक्ट मी तयार केला. यासाठी लागणारा सगळ्यात मोठी वीज जो प्रोजेक्टला लागते त्याची उपाययोजना कशी? याच्यामध्ये लाईट साधारणतः 100 KV गरज असते, त्यासाठी ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता होती. एक गव्हर्नमेंटची स्कीम होती, त्या स्कीममधून आम्हाला हा ट्रान्सफॉर्मर जवळजवळ मोफतच भेटला. डोंबिवली, भिवंडी, आडगाव औद्योगिक विभागातील अनेक कंपन्यांमध्ये या इंधन विटा नियमित वापरल्या जात आहेत. अशाच पद्धतीचा प्रयोग संपूर्ण देशभरात करता आला तर निश्चितच आपल्याला फायदा होईल. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून ओरड घालण्यापेक्षा पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या मिनेश भावार्थे यांना शाबासकी तर द्यायलाच हवी.
मुरबाडहून उमेश जोशीसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.